काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री सन्माननीय बाबा सिद्दीकीजींची हत्या बँड्रा कलानगरच्या जवळ झाली, खेरवाडीच्या जवळ झाली। सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, पण नेहमीप्रमाणे स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्यांकडे बघायचं वाकून, हेच महाविकास आघाडीच्या सर्वच नेतेमंडळींची सवय असल्यामुळे, घाणेरडी सवय असल्यामुळे कालपासूनच आमच्या गृहमंत्री साहेबांवर आणि कायद्याने सुव्यवस्थांवर, राज्यातली कायद्याने सुव्यवस्थेवर बोलणं किंवा टीका करण्याचं काम आणि घाणेरडं राजकारण करण्याचं काम हे महाविकास आघाडीचे लोक करतायत। काल जशी ही घटना घडली, काल रात्रीच आमचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः लीलावती हॉस्पिटलला गेले आणि सगळ्या घटनेची माहिती घेतली आणि पुरेपूरी पोलीस यंत्रणा त्यांनी कामाला लावलेली आहे। म्हणजे माझ्या माहितीअनुसार काही पोलिसांचे पथक आता अन्य राज्यांमध्ये पण गेलेलं आहे, दोन त्याच्यातले आरोपी अटक झालेले आहेत आणि तिसऱ्याचा शोध सुरू आहे। आणि नेमकं ही मर्डर का झाली त्यावर एकंदरीत चौकशी सुरू आहे, लवकरच त्याचीही माहिती बाहेर येईल। पण ह्या सगळ्या गोष्टी एवढी तत्परतेने करणारं आमचं महायुतीचं सरकार आहे। कालच रात्री आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी पण ह्याच्यावर कडक कारवाई होईल असं म्हटलेलं आहे, पण एवढी तत्परता, एवढी प्रामाणिकता महाविकास आघाडीच्या काळात आज जे आमच्यावर टीका करणारे आणि ट्विट करणारे लोक करत होते का? महाविकास आघाडीच्या नेत्या मंडळींना नैतिक अधिकार तरी आहे का गृहमंत्री फडणवीस साहेबांवर आणि कायदा आणि सुव्यवस्थांवर बोलण्याची? सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊत हा मोठा अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैसे, भ्रष्टाचार, हस्तक्षेप बद्दल मोठा बोलत होता। महाविकास आघाडीच्या काळात मातोश्रीच्या वहिनीचा या गृह खात्यातल्या बदल्यांमध्ये किती मोठा हस्तक्षेप होता हा कधीतरी आता पुराव्यासकट दाखवायला पाहिजे। मातोश्रीच्या बाजूला असलेल्या वैभव चेंबर्समध्ये बसून किती आयपीएस ऑफिसरना तेव्हाच्या मुख्यमंत्रीचे मेवणे बोलून घ्यायचे आणि बदल्यांसाठी देवाणघेवाण व्हायचं, किती तेव्हा कंटेनरमध्ये पैसे पाठवले जायचे। म्हणून जे आमच्यावर घाणेरडे आरोप करणारे जे काही हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी आहेत त्यांनी पहिले थोडा इतिहास स्वतःचा तपासावा। त्यांचं सरकार असताना कायदा आणि सुव्यवस्थेचे कसे धिंडवळे उडालेले, सचिन वाजेसारखे लोक वर्षावर जाऊन बॅग घेऊन दोन दोन तीन तीन चार चार दिवस राहायचे मुख्यमंत्रीच्या कार्यालयामध्ये, मुख्यमंत्रीच्या अधिकृत बंगल्यामध्ये। मनसुख हिरेन सारखी मर्डर हे विसरले आहेत का? मनसुख हिरेनची मर्डर कशासाठी केली, कोणी केली? मग पहिलं स्वतःच्या अंगावर जे काही काळे डब्बे लागलेले आहेत त्याबद्दल थोडं स्पष्टीकरण द्या। वसुली सरकार म्हणून तुमच्या महाविकास आघाडीचं सरकारचं नाव का पडलेलं? तेव्हाचे मुंबईचे पोलीस प्रमुख परमवीर सिंगनी काय पत्र लिहिलेलं तेव्हा, कोणाकोणावर आरोप आणि कशा कशा बदल्या व्हायच्या, आणि या त्याबद्दल त्यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आणि शरद पवार साहेबांना अवगत केलेलं असं स्वतःच्या पत्रामध्ये लिहिलेलं। मग ह्या सगळ्या गोष्टी असताना आमच्या महायुती सरकारवर, आमच्या गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर यांना कुठला नैतिक अधिकार आहे त्यांच्यावर टीका करण्याची? उलटा आमच्या सरकारमध्ये कुठलाही आरोपीला आम्ही सोडत नाही, तिकडल्या तिकडेच त्या आरोपीला शिक्षा देणं, मग बदलापूर असेल किंवा आता बाबा सिद्दीकीजींची केस असेल, ह्याच्यामध्ये कुठलाही आरोपीला आम्ही सोडणार नाही, अशी कडक शिक्षा ह्या राज्यामध्ये आता त्याला दिली जाईल की परत कोण हिम्मत पण करणार नाही। बोला।
या महाराष्ट्र राज्यातील मुंबई मध्ये हत्यांचं सत्र सुरू आहे आणि ते सत्र आता राजकीय नेत्यांपर्यंत आमदारांपर्यंत मंत्र्यांपर्यंत येऊन पोहोचलंय। या राज्यामध्ये कोण सुरक्षित आहे हे अपयशी गृहमंत्र्यांनी स्पष्ट करावे असे संजय राऊत म्हणतात। संजय राजाराम राऊत अगर सुरक्षित नसता तर एवढा थोबाड उघडू शकला असता का? संजय राजाराम राऊत अगर सुरक्षित नसता तर एका महिलेवर वारंवार अत्याचार करून महिलेवर शिवीगाळ करून त्या डॉक्टर महिलेला तो आतापर्यंत शुद्धीत तरी असता का? तू आणि तुझं कुटुंब मोकळा श्वास ज्या मुंबई महाराष्ट्रामध्ये घेतायत ते आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांमुळेच आहेत, ते आमच्या सरकारमुळेच आहेत। कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे सरकारचं काम आहे आणि ते आम्ही नीट पद्धतीने करत असल्यामुळे तुम्हाला कुठलाही मुद्दा आमच्यावर टीका करायची भेटत नाहीये, म्हणून तुम्ही या खालच्या पातीची टीका आमच्यावर करताय लक्षात घ्या। आणि तुम्ही अगर सुरक्षित कायद्याने राज्यामध्ये आणि कायद्याने सुव्यवस्था नसती ना तर महाविकास आघाडीचे लोक एवढे बोंबलत फिरले नसते। त्या मोठ्या राहुल गांधींना आता महाराष्ट्रातल्या लॉ अँड ऑर्डरची चिंता वाटते, मग स्वतःचा महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या सरकारमधल्या गृहमंत्री अटक वसुलीच्या चार्जमध्ये अटक झाल्यानंतर राहुल गांधीला का वाटलं नाही ट्विट करायचं, का सल्ले द्यायसारखं तेव्हा वाटलं नाही, आता त्यांच्या फुकटच्या सल्ल्याला काही महत्व राहत नाही। महाराष्ट्राच्या इतिहासातील अपयशी निष्क्रिय असे हे गृहमंत्री आहेत। आतापर्यंत आम्ही गृहमंत्री यांचा राजीनामा मागत होतो पण आता गृहमंत्री यांना हाकला, त्यांची हकालपट्टी करा अशी सांगण्याची वेळ आली असं संजय राऊत म्हणतात। संजय राजाराम राऊतला सांगेन तू रोज ज्याच्या मांडीला मांडी लावून महाविकास आघाडीची जागा वाटप जी चर्चा करतोय ना त्या अनिल देशमुख च्या बाजूला बसून तू आमच्यावर आरोप नाही करू शकत। आमच्या गृहमंत्री साहेबांच्या कारकिर्दीमध्ये कन्व्हिक्शन रेट बघा किती चांगला आहे, घडलेल्या गुन्ह्यानंतर न्याय मिळवणं कुठल्या पद्धतीने आज लोकांना न्याय भेटतोय। म्हणून आणि ज्यांना अनिल देशमुख वाईट वाटत नाही अनिल देशमुखच्या मांडीला मांडी लावून किंबहुना मांडीवर बसून आमच्यावर टीका करण्याचा या संजय राजाराम राऊतला नैतिक अधिकारच नाही। ज्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एकमेव गृहमंत्री आहे ज्याला जेलमध्ये जायला लागलं तो महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून अनिल देशमुखचं नाव नोंदवलेलं आहे आणि त्या अनिल देशमुखच्या बाजूला बसून हा आम्हाला नैतिकतेचे धडे यांनी देऊ नये। महाराष्ट्र राज्यात तीन तीन सिंगम आहेत पण अशा वेळी हे सिंगम कुठे असतात असं संजय राऊत प्रश्न विचारतात। आमचे सिंगम तरी आहेत, तुमच्यासारखे शक्ती कपूर नाही आहेत। सिंगम होणं हे अभिमानाची गोष्ट आहे कारण का सिंगम ना गुंड घाबरतात, सिंगम आल्यानंतर गुंड पळतात आणि आमच्याकडे एक एक नाही तीन तीन आहे पण तुमच्या महाविकास आघाडीमध्ये किमान 100 शक्ती कपूरच्या रोलमध्ये बसलेले आहेत आऊ आऊ करत। म्हणून आम्हा लोकांना सिंगम बोलत असाल तर आमचं कौतुक आहे आणि आमचा सिंगम काय करू शकतो हे तुम्ही बदलापूरमध्ये चांगलं बघितलं असेल आणि येणाऱ्या टप्प्याटप्प्याने तुम्ही परत बघाल। साहेब असुद्दीन ओवैसींनी काल म्हटलंय की मोदींना जर हरवायचं असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे। मोदींना हरवणं म्हणजे हिंदू समाजाला हरवणं, मोदींना हरवणं म्हणजे हिंदू राष्ट्र म्हणून आमच्या भारताला कमी लेखणं। मोदी साहेब म्हणजे आमचा हिंदू राष्ट्र आहे ज्याला आपण भारत म्हणतो, म्हणजे हा असुद्दीन ओवैसी नावाचा हिरवा साप ह्याला आमच्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवायचंय म्हणून ह्याला मोदींना हरवायचंय। आणि आमच्या ह्या देशातली हिंदू आमच्या ह्या देशातला हिंदू समाज हा आमच्या आदरणीय मोदी साहेबांना कधीच हरवून देणार नाही, नेहमी आमच्या देशावर आमच्या हिंदू राष्ट्रावर हा भगवात फडकणार, पाकिस्तानच्या झेंडा लावून देणार नाही। दसरा मेळाव्याच्या निमित्ताने काल उद्धव ठाकरे असं म्हणाले ज्यांना मी मोठं केलं तेच आज माझ्यावर वार करतायत, मात्र तुम्ही सर्वसामान्य शिवसैनिक हाच माझी ताकद आहे असं देखील। त्याच्याकडे शिवसैनिक राहिले किती आहेत? काल तर त्याच्या सभेतून अर्धी सभामध्ये लोक उठून जात होते भाषण करत असताना, म्हणजे एरंडेल घेऊन बोलत होता असा वाटत होता माणूस तो तिथे। त्याच्या स्वतःच्या शिवसैनिकांना त्यांचं भाषण ऐकल्यासारखं वाटलं नाही, म्हणजे उद्योगपतींचा जीव जावा अशा इच्छा व्यक्त करणारा असा नालायक माणूस आहे। म्हणजे टाटांबरोबर जे झालं ते अन्य उद्योगपती वेळेत का जात नाही, म्हणजे दुसऱ्यांचं मरण तुझी इच्छा आहे काय दुसऱ्यांनी पण मरावं दुसऱ्यांची पण जीव जावा, असा नालायक आणि घाणाडी घाणाड्या वृत्तीच्या व्यक्तीला
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मिनिट पण खरं तरी ठेवलं नाही पाहिजे। ह्याला माणूस की नाही आहे, स्वार्थी माणूस आहे, म्हणून त्याच्याबद्दल कमी बोलणं ते चांगलं आहे। उद्याचा आजचा दिवस खराब जाईल माझा। काल दसरा मेळाव्यात एक महिन्यात आमचं सरकार येतंय, आम्ही फाईल बाहेर काढणार, घोटाळबाजांना सोडणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणतात। म्हणजे एक महिन्यामध्ये कदाचित पाकिस्तानमध्ये सरकार येत असेल, आमच्या महाराष्ट्रामध्ये काय जागा नाही। म्हणजे पेंग्विननी उगाच स्वप्न बघू नये, आणि त्याच्या पहिलं तर वडिलांना विचारावं। काल उद्धव ठाकरेंनी जाहीर भाषणामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करून दिलंय की ह्यांचं सरकार अगर चुकून महाराष्ट्रामध्ये आलं तर मुख्यमंत्री लाडली बहीण सारख्या चांगल्यातल्या चांगल्या योजना हे त्याला स्थगिती देतील। हे स्वतः उद्धव ठाकरेंचं वाक्य आहे, स्वतः आदित्य ठाकरे ते बोलून गेलेला आहे। म्हणून महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी ह्याची नोंद घ्यावी। पहिलं कोणतरी सुनील केदार बोलतो, नंतर विजय वडेट्टीवार बोलतो, आता तर स्वतः उभाटाचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्याचा कार्टा मुलगा स्वतः बोलतोय की योजना बंद करणार। म्हणजे आज जे आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये जे 1500-1500 रुपये आमचं महायुतीचं सरकार टाकतंय, ते उद्या अगर चुकून महाविकास आघाडीचं सरकार आलं तर उद्धव ठाकरे हे सगळ्या योजना बंद करणार हे स्वतः काल बोलून गेलेलं आहे। ह्याची नोंद आणि याची दखल महाराष्ट्राच्या आमच्या माता भगिनी निश्चित पद्धतीने घेतील एवढा माझा विश्वास आहे। साहेब उद्धव ठाकरेंनी काल आपल्या आणि थोडं ह्या गजनी झालेल्या उद्धव ठाकरेला मी आठवण करून देईन। आमच्या मालवणमध्ये असलेल्या शिव मंदिराला ते 50 लाख रुपये त्यांनी घोषणा केली होती, 50 लाख। आता त्या घोषणेला किमान रत्नागिरीमध्ये परवा संघाचा मोर्चा निघाला होता, त्यामध्ये संचलन मोर्चा नाही प्रश्न समजून घ्या, त्यावेळी तो अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि आपण ट्विट देखील केलं। काय नाही, जसं ट्विट केलं तसं एका सगळ्यांचा हिशोब होणार। ज्यांनी ज्यांनी अल्लाह अकबरचा तिथे घोषणा दिली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रभक्त संघटनेच्या अशा संचलनाला कोण असं थांबवायची हिंमत करत असेल तर त्यांच्या हिंमत मोडण्याचं काम येणाऱ्या दिवसामध्ये होईल। अशा त्यांच्या जीवा छाटून आम्ही टाकू की परत तोंडातून अल्लाह अकबरचं नाव येणार नाही, एवढंच मी तुमच्यासमोर सांगतो।